मराठी सिनेमात भक्तिपटांचा खास असा प्रेक्षक वर्ग आहे. धार्मिक विषयावरचे अनेक उत्तम सिनेमे मराठीत येऊन गेलेत. आता राठोड फिल्म प्रोडक्शनचा लॉर्ड ऑफ सिंगापूर हा धार्मिक सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. शनी महात्म्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणार आहे. ही माझी नेहा आणि मी रोहित. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर आणि आम्ही आनंदातही होतो. पण अचानक आमच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली. नेहा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी तुझ्यासाठी सगळं जग सोडायला तयार आहे. शनिदेव हे शीघ्रकोपी अशी भक्तांची धारणा असते. मात्र राज राठोड यांनी शनिदेवाचं एक वेगळं सकारात्मक रूढ लॉर्ड ऑफ शिंगणापूरच्या निमित्तानं भक्तांच्या समोर आणलंय. मुलानं या मुलीच्या कपाळावर कुंकू नाही लावलं, आपल्या स्वप्नांचा खून केला. या त्यातच आपल्या घरावर शनीची महादशा चालू. एखाद्याच्या राशीत शनीची साडेसाती सुरू झाली म्हणजे काहीतरी विपरीत अथवा अघटित घडणार असा प्रत्येकाचा समज असतो. मात्र शनीच्या साडेसातीचा काळ जसा उतरती कळा दाखवतो तसाच तो आपल्याला बरंच काही शिकवत असतो. हा राहुल फक्त बघत राहील. शनिदेवाचं हे रूप भक्तांना आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणार आहे. शनी महात्म्याबद्दल सांगताना भावस्पर्शी प्रेमकथेची किनार राज राठोड यांनी सिनेमासाठी कल्पकतेनं वापरलीय. यातलं एक गाणं सुखविंदर सिंग यांनी गायलंय तर ते गाणं त्यांच्याचवर चित्रित देखील झालंय. मिलिंद गुणाजी यांनी या सिनेमात शनिदेवाची भूमिका साकारलीय तर सुधीर दळवी, आशुतोष कुलकर्णी, राहुल महाजन, वर्षा उसगावकर यांनी महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारली आहेत. शनी शिंगणापूर जाना मेरा सौभाग्य है कि मैं वहां अक्सर जाता रहता हूं और साईं जी के दरबार जब जाते हैं तो ये हमारा एक रूटीन कार्यक्रम होता है. इनके साथ मुलाकात होती है, फिर वहाँ पे हम रात को स्टे भी करते हैं. तो बड़ा एक फैमिली एटमोसफेयर है मेरे लिए. स्पिरिचुअल तो है और बड़ा अच्छा लगता है. व्हेन आई गॉट दिस अपॉर्चुनिटी तो क्विकली आई सेड यस आई हैव टू डू. धार्मिक पिक्चर म्हणजे माझे आपल्या धर्माची व्याख्या वेगळी आहे हिंदुत्वामध्ये, परंतु सिंगापूरची एक शक्ती वेगळी आहे आणि राजची पण शक्ती वेगळी आहे. आमचा प्रोड्युसर फार हा पण एक किरदार आहे, एन्जॉयबल आहे. त्यामुळे दोघांना काम करताना भरपूर मजा आली. वी रिअली एन्जॉईड. सिंगापूरला जरूर दूरत जाणं येणं त्रास झाला, पण तिथे बसून जे काम करतानाच मजा आली. नॉर्मली आपल्याला दर्शन करायला पण वेळ लागतो तिथे सामान्य माणसांना, पण तिथे आम्हाला इतके तास शूटिंग करायला मिळालं त्यामुळे ते त्यांचं तोच फार मोठा आशीर्वाद होता. निर्माते दिग्दर्शक राज राठोड हे यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि तेही मला वाटतं शनीचे भक्त आहेत. आणि बेसिकली ते कॅसेटच्या व्यवसायातसुद्धा असल्यामुळे, संगीताच्या व्यवसायातसुद्धा असल्यामुळे त्यांना संगीताची उत्तम जाण आहे. त्यामुळे या चित्रपटात गाणी अतिशय चांगली आहेत आणि ओव्हरऑल त्यांनी प्रोडक्शन व्हॅल्यू चांगल्या सांभाळल्यात. जिकडे जिकडे पाहिजे तिकडे पैसे खर्च करणे निर्माता म्हणून त्यांनी केलेलं आहे. अगदी शनीच्या शिंगणापूरच्या देवळातसुद्धा तिथे जो परिसर आहे तिथेसुद्धा आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि एकंदरीतच चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यूज खूप चांगले आहेत. मला काय आठवत का नाही. शनिदेवांची सकारात्मक बाजू या सिनेमाच्या निमित्तानं आपल्याला कळणार आहे. त्यामुळे निश्चितच शनिदेवांच्या भक्तांची पावलं या सिनेमाच्या निमित्तानं सिनेमागृहाकडे वळतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रणाली मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. सर्वांसा वाली रे.